मधुरा बाबा माफ कर, मला माफ कर मीरा। मीरा सावर स्वतः मी मधुराचं बोलणं मनावर नको घेऊस, तिचा स्वभाव माहिती आहे आपल्याला। हे बघ मामांना काय वाटत होतं किंवा त्यांची काय इच्छा होती सगळं बाजूला राहू, ते सगळं आपल्या हातात नव्हतं। तुला जे वाटत होतं किंवा आत्ता जे वाटतंय ना ते महत्वाचं आहे, आणि तुला जे वाटलं ते तू केलंस, त्यामुळे या सगळ्याचा फार विचार नको करूस मीरा। पण आपण लग्न झालंय सांगितल्यानंतर त्याने आपल्याला सपोर्ट केला होता का? ते खुश होते, तुला आठवते त्या दिवशी ते म्हणाले बघ की मीरा अतिशय योग्य निर्णय घेतले असतो आणि अतिशय आनंदात असे निघून गेले। काळजी मी रूम मध्ये काही लागलं तर मला आवाज दे। नाही नाही मी निघेन आता। आणि आता परत मधुराशी बोलायला जाऊ नकोस। काल हे जे बोलले तेच आदित्य बोलला, मला आयुष्यात इतकी चांगली माणसं मिळाली तेव्हा असे कसे आभार मानू मी, आणि या सगळ्यातून कशी बाहेर पडू। घरी जावं का? नाही नको, घरी जाऊन तरी काय करणार आहे, उगाच अजून विचार येत राहतील डोक्यात। काय करू काय करावं काही सुचत नाहीये। ऑफिसला जाऊया का यांच्या? नको नको यांना उगाच डिस्टर्ब करायला नको, इकडेच कुठेतरी जरा वेळ भटकते आणि मग घरी जाते। पण काय हरकत आहे ऑफिसला गेले तर, ते त्यांचं काम करतील आणि मी जरा वेळ बसेन असंच, जरा तरी बरं वाटेल। हा ऑफिसलाच जाते। रिक्षा सहजच आलेले। देवाशिष आहेत ना? हो आहेत ना, तुम्ही आज जा ना। बर नाही नको, ते कदाचित कामात असतील, उगाच डिस्टर्ब नको व्हायला। ते फ्री झाले की सांग, मी इथेच बसते। ओके मग तुम्ही कॉन्फरन्स रूम मध्ये बसा ना। नाही नको, कशाला बसते ना इथेच मी। मॅम इथे चांगलं नाही वाटणार, आणि मॅम सर इतके बिझी नाही आहेत, सो तुम्ही डिरेक्टली आज जाऊ शकता। नाही नाही खरंच नको, मी सहजच आले त्यामुळे ते फ्री झाले की सांग, मी येते। एक मिनिट मॅम, म्हणजे सरांना माहीत नाही आहे का तुम्ही आलात ते? नाही म्हणजे त्यांना कळवलं नाही मी तसं। मग मॅम ॲटलिस्ट मला त्यांना कळवू द्या, नाहीतर मग म्हणजे मला कळेल तरी की ते कामात आहेत की नाही। नाही नाही एक काम कर, नाही नको मी जाते, मी घरीच जाते। मॅम वेट, तुम्ही असं गेलात आणि ते त्यांना कळलं तर मग आय मीन तुम्ही समजताय ना, मी त्यांना कॉल करून विचारू का? हा तुझं पण बरोबर आहे म्हणा। मग एक काम कर, तू त्यांना फोन कर पण सर सांगू नकोस की मी आले म्हणून। त्यांना विचार तुम्ही फ्री आहात की बिझी आहात, आणि फ्री असतील तर मग सांग की मी आले। ओके ओके ॲज यू से।
हॅलो सर, तुम्ही बिझी आहात का? नाही, विशेष काय नाही, बोल. नाही सर, एक मी आले म्हणून सांग. सर काम नाही, ऍक्च्युली मीरा मॅम आल्यात. मीरा? हो, त्यांना आत पाठवू का? अरे विचारतेस काय, ताबडतोब पाठव. यापुढे एक गोष्ट लक्षात ठेव, मीरा आली रे आली की तिला ताबडतोब केबिन मध्ये पाठवतो, मला विचारायचंच नाही. येस सर, सॉरी सर, मी पाठवते. हा मॅम, तुम्ही आज जाऊ शकता, ते बिझी नाहीये. थँक्यू सो मच. आणि सॉरी, हा तुला ओरडले ना ते माझ्यामुळे. नो मॅम, असं काहीच नाहीये. इनफॅक्ट सरच मला बोलले की मीरा मॅम असतील तर कधीही त्यांना डिरेक्टली आत येऊ दे, आणि असं सगळ्यांच्या बाबतीत घडत नाही, तुम्ही आणि फक्त वासू सर. सॉरी, मी असे अचानकच आले. काही हरकत नाही, बस. नाही तसं नाही, मी तुम्हाला काही कळवलंही नाही ना. मग काय झालं? नो प्रॉब्लेम. दोन मिस्ड कॉल सुद्धा दिले नाही. तुम्ही काही कामात होता का? मी डिस्टर्ब केलं नाही ना तुम्हाला? शांत हो जरा, एवढं पॅनिक व्हायची काही गरज नाही. केव्हाही येऊ शकतेस तू इथे. घे पाणी, घे. थँक्यू. मी सगळं माझं काम संपूनच बसलो होतो. तू जर अशीच परस्पर गेली असतीस ना, तर त्या पोरीची काय वाट लागलीस. अरे बापरे, मग बरं झालं मी आले ते. पर तू ऑफिस पूर्ण पाहिलं नाहीयेस ना आपलं? नाही, म्हणजे तसं वेळ काढून कधी आलेच नाही ना मी. ते एक असं केबिन आहे आणि बाहेर ऑफिस, त्याच्या तिकडे एक फ्रंट ऑफिस आहे. पण मी सहसा इथेच बसतो, मला हे आवडतं. अच्छा. आणि आपल्या स्टाफची ओळख नसेल तुझी अजून? नाही. हा एक मिनिट. हा विभूती, आपल्या सगळ्या स्टाफला आतमध्ये पाठव, केबिन मध्ये, आणि तू ये. हा अनेक वर्ष झाली लोक माझ्याबरोबर काम करतात, त्यामुळे आम्ही सगळेजण असे फॅमिली सारखे राहतो. येऊ का सर? अरे या या कांदे, या. बसा 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 बसा, मेरे बस. हे कांदे, नमस्कार. आमच्या सगळ्या ऑफिसचा अकाउंट करतो. अगदी पैन पैचा हिशोब देतात, पण त्यांचं वैशिष्ट्य असतं की आजपर्यंत यांनी कधीही कॅल्क्युलेटर वापरलेलं नाही. या अष्टपुत्री मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपल्या ऑफिसमध्ये कुठली फाईल कुठल्या टेबलवर आहे, कुठल्या कपाटात आहे, कुणाकडे आहे, काय आहे, सगळं माहीत असतं यांना. आणि ऑफिसमधल्या अशा इकडचे तिकडचे छोटे छोटे बातम्या त्याही माहीत असतं. काही बोलता खराय की नाही? हे पाटील आणि आपलं नाव काय? शिंदे. शिंदे हे आताच नवीन जॉईन झाले. आणि हे कठपुतळे. असा हा आमचा सगळा स्टाफ आहे. आणि हा ही विभूती. हो, हिला ओळखते मी. आणि अतिशय महत्वाची व्यक्ती मी मीरा. तुम्ही सगळे मला मीराच बोलवा प्लीज. हा हा, आणखीन एक गृहस्थ आहेत आमच्या ऑफिसमध्ये जे असे प्रत्यक्ष कधी त्यांचं दर्शन घडत नाही. वासू म्हणून. म्हणजे? हो मॅडम, ते बाहेर फिरतीवर असतात, ऑफिसला फार काम नसतं त्यांचं. माझ्याशी सुद्धा ते कायम मोबाईल वरनच कॉन्टॅक्ट मध्ये राहत. हे बघ, 100 वर्ष जगणारा वासू.
हॅलो, बोला वासू सर, काय आज्ञा आहे? अरे नाही नाही, मस्करी केली मी सर, गमतीने म्हटलं. बोल. बर, बोल बोल वासू, बोल. आत्ता यार यायलाच पाहिजे का? ठीक आहे, निघतो. सॉरी मीरा, त्या वासूनी बोलवलं साईट वर लगेच जायला पाहिजे. हो ठीक आहे ना, काही हरकत नाही. एक्सट्रीमली सॉरी विभूती. बट सर, ऑफिस मध्ये खूप कामं पेंडिंग आहेत, इथल्या कामाचं काय करायचं? हा तेही आहेत, इतकी काम कशी होणार? घेऊन जाऊ बरोबर. मी येऊ का? नाही म्हणजे तस चालेल का? हा नाही चालणार. व्हेरी गुड, चल. काही फार काम नसतं तिकडे, मी साईट वर जे बोलले ते फक्त लिहून काढायचं. चालेल ना, मग मला वाटतं जमेल मला, नाही का? हा करू शकशील तू, मला माहिती आहे. विभूती, ती डायरी आणि पेन मीराकडे दे. येस सर. मॅम ओके, थँक्यू. निवे हो, तू वाट बघत आहे. बाय. चला लगा आपापल्या कामाला. हो नेहमी काय होतं की विभूती पुढे बसते आणि मी मागे बसतो. आता तू पण तू कुठेही बसू शकतेस, युअर चॉईस. तू कुठेही बस, मग मी बसते. मूर्ख माणूस आहे गावात, कुठे बोलवले आपल्याला त्यांनी? कोणीतरी असेलच इथे त्यांनी बोलवलंय म्हणजे. पण कोणी दिसतंय का इथे? चिटपाखरू देखील नाहीये. त्यालाच फोन करतो मी. हा वासू, अरे काय तू कुठे बोलवलंयस आम्हाला? इथे कोणीही नाहीये. काय आहे? अरे बाबा, असं ऑफिसची कामं सोडून अचानक येत आहेत का? नाही ना, मीरा आहे माझ्या बरोबर. हा कोण आहे इथे? हा तिकडे लांब दोन माणसं दिसत आहेत. अरे त्यातलाच आहे का? बरं ठीक आहे. काय आहे वासू, काय आहे? हा माता नंतर बोलतो. हो धन्यवाद आहे खरंच. ऑफिसची कामं सगळं सोडून आलोय आपण. नमस्कार साहेब. हा तुम्ही दत्तात्रय का? मग आम्ही इथे उभे आहोत हे तुम्हाला तिथून दिसलं नाही? दिसलं ना साहेब. मग आम्ही कुणाची तरी वाट बघतोय, कुणाला तरी शोधतोय, हेही दिसलं असेल ना? होय साहेब, बघितलं ना. तुम्हीच देव साहेब का? हो मीच देवाशिष कामत आणि ही मीरा. आता सांगा काय ते. सर हा जो सगळा प्लॉट दिसतोय ना, तो पूर्ण आपल्याला मिळू शकतो. पाणी आणि विजेचा काही प्रश्नच नाही. साधारणपणे याच जमिनीवर आपल्याला पूर्ण प्लॉट लावताय. पण हे सगळं असं तोंडीत सांगणार तुम्ही?
त्याचा काही ग्राउंड प्लॅन, काही ब्लूप्रिंट काही आहे की नाही? नाही साहेब, मला वासू सरांनी जितकं सांगितलं तितकंच मी सांगू शकतो. प्रिंट बिंट काय नाही माझ्याकडे. वासू माणूस आहे का? हा काय पोरखे आहे का? तोंडी असं बोलतात का? बस वेळ वाया घालवला माझा. चल आपण निघूया इथन. सर पण प्लीज माझा जरा विचार करा ना. तिथून तुम्ही आम्हाला पाहिलं ना, अटेंड करायला आलात तुम्ही, तुमचा कसला विचार करायचा आहे? सॉरी सर. सॉरी सर. हे काय माहिती वासू सरांनी तुम्हाला द्यायला सांगितलं? अरे मी तुला आधी नाही देत आहे. सॉरी सर, पण वासू सरांनी सांगितलं होतं की तुम्ही साईटवर पोहोचल्यावर तुम्हाला द्या. सगळं आहे, ग्राउंड प्लॅन आहे, ब्ल्यू प्रिंट आहे. हा माणूस आहे खरंच. बरं सर, जर इथे आपला प्लांट उभा राहिला तर खूप फायदा होईल. हा बघू काय करता येईल ते. मीरा तू सगळं लिहून घेतेस ना? हो, तुमचं जे काही बोलणं झालं ते सगळं लिहून घेतलंय, एकदा चेक करा. ठीक आहे. कोणाचा फोन आहे? वासूचा. हा बोल रे वासू, काय रे कसली कामं करतोस तू? हा अरे पहिली साईड एवढी प्रॉब्लेमॅटिक आहे, इथं पाणी नाही आहे, ते गोडाऊन कुठेतरी लांब आहे, कसं मॅनेज करणार सगळं आपण? नाही तू प्रत्यक्ष भेट मग आपण बोलू. हा हा ठीक आहे. अगं मीरा, तू माझं आणि वासूचं बोलणं पण लिहून घेतलंस का? हो, फक्त शेवटचं वाक्य राहिलंय लिहायचं. हे नाही लिहायचंय ग, हे नाही लिहायचंय, तू ते खोड सगळं आणि आता यांच्यासमोर लिहून घे. हे सगळं ठीक आहे पण याच्यामध्ये खूप दुरुस्त्या कराव्या लागतील, मगच हे सगळं ठीकठाक होऊ शकत. हा ठीक आहे, चल निघूया आपण. चल येतो. चल दत्तात्रय गेले. गेले काय माणसं असतात ते. घे पाणी घे. थँक्यू. थकली असेल ना? नाही नाही नाही, अजिबात नाही. म्हणजे थोडी धांदल उडाली पण मला खूप मजा आली काम करताना, छान वाटलं. साईटवर थोडीशी धावपळ होतीच ग, आम्हाला काय सवय झाली. साहजिकच आहे, धावपळ तर होणारच ना. खर तर आज सकाळी मधुराला भेटून आल्यानंतर मी थोडी उदासच होते, म्हणूनच आले मी ऑफिसला. का परत काही बोलली का? नाही तस काही नाही, सहजच. पण मलाच कस तरी वाटत होत, कळतच नव्हतं मी काय करू, घरी जाऊ कुठे जाऊ काहीच समजत नव्हतं, म्हणून मी ऑफिसला आले. पण आता खरंच खूप बरं वाटतंय मला. बरं झालं आलीस आणि आम्हाला खूप मदत झाली तुझी आज. तुम्हाला कसली मदत, मलाच किती बरं वाटलं, आता एकदम असं फ्रेश वाटतंय मला. कामात असलं ना की माणूस दुःख विसरतो, त्यात तुझ्यासोबत देवाशीष आहे, विसरणारच. हो ते खरंच आहे.